नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आत्ता सातवी भूगोलाच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठसातवा मृदा बघितलेला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की मृदा निर्मितीसाठी कोणकोणते आवश्यक घटक आहे आणि तेव्हा मूळखळक आणि प्रादेशिक हवामान या दोन घटकांविषयी आपण माहिती बघितलेली होती तर आज आपण मृदा निर्मितीसाठी तिसरा घटक जो आहे तो बघणार आहोत जैविक घटक जैविक म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहेत असे जे घटक आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर मागे आपण बघितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या खडकावर वा तापमान प्रभाव करतं तेव्हा त्याचा ते भुगा तयार होतो आणि हा भुगा झालेला भुगा म्हणजे मृदा नव्हे तर त्या मृदेमध्ये काही घटक मिसळणे आवश्यक आहे आणि ते घटक है, नाच जे आहेत त्या घटकांनाच जैविक घटक असं म्हटलं जातं काय होतं की झाडाचा पालापाचोळा असेल किंवा झाडांची मूळ असेल हे पाण्यामुळे सडतात आणि या सडली पानांचं किंवा मुळांचं विघटन करण्याचं काम काही जीव करत असतात ज्यामध्ये गांडूळ आहे किंवा सहस्त्रपाद ज्याला पैसा किडा असंसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर उधळी ही सगळ्यांनीच बघितलेली आहे आपल्या घरी अनेक वेळा लाकडा वगैरेही आढळते त्यानंतर गोम आहे मुंग्या यासारखे जे प्राणी असतात हे काय करतात की पालापाचोळा मुळं किंवा प्राण्यांचे अवशेष आहे यांचं विघटन करतात आणि यापासून जो जैविक पदार्थ तयार होतो त्याला ह्युमस असं म्हटलं जाते आणि जमिनीसाठी मृदेसाठी आवश्यक असणारे सर्व घटक या ह्युमसमध्ये असतात म्हणजे त्या भुग्यामध्ये जितका जास्त ह्युमस मिसळला जाईल तितकी त्याची सुपिकता वाढते म्हणजे हि ह्युमस हा सुपिकतेसाठी आवश्यक असणारा घटक आहे आणि यामधूनच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जमिनीमध्ये मिसळले जातात जेव्हा या जमिनीचे आवश्यक घटक कमी होतात तेव्हा काही खत आपण तयार करत असतो ह्युमसचा भाग आपण तयार करत असतो ज्याला आपण जैविक खत असं म्हणतो यामध्ये प्रामुख्याने कंपोस्ट आणि गांडूळ खत हे दोन येतात तर कंपोस्ट खताविषयी सगळ्यांनी ऐकलेलं आहे काय केलं जातं की आपल्या घरात शिल्लक राहणारे जे भाजीचे देठा आहेत त्यानंतर काही असे शिल्ल राहिलेले शिल्लक अन्न आहे पालापाचोळा आहे याला जर एका खड्ड्यात जर आपण काही काळापर्यंत पुरून ठेवलं आणि त्यावर वारंवार जर पाणी टाकत गेलो तर काही कालावधीनंतर त्यापासून जे खत तयार होतं त्याला कंपोस्ट असं म्हटलं जातं आणि हे कंपोस्ट खत मातीत मिसळल्यानंतर त्याची सुपिकता आणखी वाढते कारण त्यासाठी लागणारे जितके काही घटक आहेत मृदेसाठी लागणारे आवश्यक घटक आहे ते सर्व या कंपोस्ट खतामध्ये तयार होत असतात सहज फक्त खड्डा करून त्यामध्ये आपल्या घरी सडणारे जितके काही पदार्थ आहेत भाजीचे देठं असतील राहिलेलं अन्न असेल पालापाचोळा असेल हे सर्व जर त्या खड्ड्यामध्ये टाकलं त्याला जर बंद केलं आणि काही काळ त्याच्यावर रोज पाणी जर टाकत राहिलो तर काही कालावधीमध्येच त्याचा कंपोस्ट खत त्या खड्ड्यामध्ये तयार होईल आणि हे काढून जर आपण झाडापाला झाडं जे आपल्याकडे झाडं असतील त्यांना जर दिलं तर ते झाडाची सुपिकता वाढवतं आणि झाडांची वाढसुद्धा या कंपोस्ट खतामुळे चांगली वाढते त्यानंतर दुसरं जे खत मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते आहे गांडूळ खत तर यामध्ये काय केलं जातं की यामध्ये गांडूळ मिसळले जातात जे आपल्या घरी राहिलेले पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये गांडूळ मिसळले जातात आणि हे गांडूळ काय करतात यामधील कचऱ्याचं विघटन जे काही पदार्थ असेल त्याचं विघटन करतात आणि या मृदेमध्ये आवश्यक ते जे जैविक पदार्थ आहेत ते तयार होतात आणि त्यामुळे सुद्धा असं खत जर आपण मृदे मृदेमध्ये जर घातलं किंवा शेतीमध्ये जर घातलं तर त्यामुळे सुद्धा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व घटक मिसळले जातात म्हणजेच आपण जा जमिनीची सुद्धा वाढवू शकतो म्हणजे यावरून आपली गोष्ट लक्षात येईल की फक्त दगडाचा भुगा झाला तर त्याला आपण मृदा म्हणू शकत नाही तो फक्त भुगा आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये जैविक घटक मिसळल्या जात नाही आणि हे जैविक घटक पालापाचोळा यांचं जे मुळं असेल यांचं जे विघटन आहे ते केलं जातं काही जीवांमार्फत जसे मी तुम्हाला सांगितलं होतं की गांडूळ असेल उधळी असेल मुंग्या असेल गोम असेल सहस्त्रपाद असेल यासारख्या प्राण्यांमार्फत त्यांचं विघटन होतं ज्याला आपण ह्युमस असं म्हणतो जैविक घटकानंतर मृदा निर्मितीचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे कालावधी कालावधी म्हणजे वेळ म्हणजे मृदा निर्मितीसाठी किती वेळ लागतो दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा मृदेचा एक थर होण्यासाठी चांगला सुपीक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा काळ लागतो यावरून आपण मृदा किती महत्त्वाची आहे किती मौल्यवान आहे याचा अंदाज लावू शकतो ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल आणि सोबतच पाऊससुद्धा भरपूर पडत असेल अशा भागामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया वेगवान होते म्हणजे जास्त तापमान असेल आणि पाऊस जर जास्त पडत असेल तर त्या ठिकाणी जे खडक आहे ज्या मूळ खडकापासून मृदा तयार होते त्या खडकांचे अपक्षलन लवकर होते आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी मृदा प्रक्रिया लवकर होते तर ज्या ठिकाणी तापमान कमी आहे तसेच पावसाचे प्रमाणसुद्धा कमी आहे अशा भागामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया ही संथगतीने होत असते हळूवार होत असते शेतकरी शेतीमध्ये अनेक वेळा रासायनिक औषधांची फवारणी करतो जी कीड वगैरे लागते ती संपवण्यासाठी जे काही विषारी औषधं असतात त्यांचा फवारा केला जातो किंवा जे रासायनिक खतं असतं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो तर याचा काही तात्पुरता जरी फायदा होत असला तरी याचे नुकसान मात्र खूप जास्त होते कारण यामुळे काय होतं विषारी औषधांमुळे जमिनीतले जे काही आवश्यक असे जैविक घटक आहे ते कमी होतात आणि जे काही जमिनीची सुपिकता आहे ती कमी होत जाते म्हणजे हे जे, जे रासायनिक औषधं आहेत किंवा रासायनिक खतं आहेत तर हे मृदेसाठी तिच्या सुपिकतेसाठी अतिशय घातक असतात आता सगळ्यांनाच माहीत आहे की शेती जी आहे ती म मृदेच्या मदतीने केली जाते जितकं काही उत्पन्न आहे जगामध्ये जे काही लोकांच्यासाठी अन्न उगवलं जातं त्यासाठी मृदेचा अतिशय महत्त्वाचा त्यामध्ये सहयोग हो आहे तर जेव्हा मृदेचा वापर आपण शेतीसाठी करत असतो तर तिची सुपिकता जितकी चांगली असेल तितकं जास्त उत्पन्न यामधून मिळत असतं आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त असेल तसंच जमीन सुपीक असेल त्या ठिकाणी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्या ठिकाणी शेतीमध्ये वेगवेगळे उत्पन्न घेऊन शेती, शेती केल्या जाते अनेक ज्या आपल्या जुन्या संस्कृती आहे हडप्पा संस्कृती असेल तर यासारख्या संस्कृती नदीच्या काठावर वसल्या गेल्या कारण त्या त्या ठिकाणची जी आजूबाजूची जी मृदा असते ती जास्त सुपीक असते तसंच कोणत्या प्रकारची मृदा आहे त्यानुसार पीक घेतले जाते काही ठिकाणी फळबागा केल्या फळांचं उत्पन्न घेतलं जातं तर काही ठिकाणी भाज्या काही खास करून काही विशिष्ट अशा मृदेमध्येच त्याचं उत्पन्न घेतलं जातं म्हणजे एकूण शेतीसाठी आणि फळांसाठी या मृदेचं महत्त्व अतिशय जास्त आहे ज्या ठिकाणी जमीन सुपीक असेल त्या भागामध्ये लोकवस्ती जास्त केंद्रित झालेली असते तो भाग स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतो त्या ठिकाणचे लोक समाधानी सुखी असतात आणि त्या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योगधंदेसुद्धा मोठ्या प्रमाणात उभारलेले असतात त्या ठिकाणी तयार होतात त्यामुळे असे भाग विकसित झालेले आपल्याला दिसून येते म्हणून मृदेचं महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल